नमस्कार, मी प्राध्यापक शिवहरिवार, संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट औरंगाबाद। आमच्या इन्स्टिट्यूटच्या वतीनं मेडिकलच्या आणि इंजिनिअरिंगचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना गाईड करण्याचं काम केलं जातं ॲडमिशन प्रोसेससाठी। सो वेगवेगळ्या अपडेट्स आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो, तीच एक अपडेट्स आपल्यापर्यंत आता नीटच्या अनुषंगानं पोहोचवण्यासाठी आपण हा व्हिडिओ पोस्ट करणार आहोत। काल आपल्याला एक नीट NTA एक नोटीस प्राप्त झालेली आहे आणि या नोटीसच्या अनुषंगानं हा व्हिडिओ आहे। तर नोटीस आहे मुलांच्या स्पेलिंगमध्ये जे काही करेक्शन्स असेल तर त्या अनुषंगानं, म्हणजे विद्यार्थ्याचा जे काय याच्या आधी मिस्टेक झालेले असतील फॉर्म भरताना वगैरे, ते करेक्शन्स करण्याची ही एक शेवटची संधी सगळ्या मुलांसाठी उपलब्ध आहे। त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये चेंजेस करता येतील, तर सर्वप्रथम मुलाच्या आईचं जर नाव चुकलेलं असेल तर ते नावामध्ये त्याला करेक्शन करण्याची सोय याच्यामध्ये उपलब्ध आहे। वडिलांच्या नावामध्ये जर काही मिस्टेक झालेली असेल तर तेही नाव करेक्ट करण्याची याच्यामध्ये संधी आहे। जर विद्यार्थ्याचं जेंडर चुकलेलं असेल चुकून, तर तेही याच्यामध्ये करेक्ट करता येईल। मेलचं फिमेल झालं किंवा फिमेलचं मेल झालं तर ते चेंज करण्याची याच्यामध्ये सोय आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांची कॅटेगरी चुकलेली असू शकते, तर कॅटेगरीसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला चेंज करता येईल। जो विद्यार्थी हँडिकॅप आहे, पर्सन विथ डिजेबिलिटी टाकला असेल तर ठीक आहे, म्हणजे नव्हतं पण टाकलं गेलं चुकून किंवा टाकायचं होतं पण राहिलं टाकायचं टाकलेलं नव्हतं, तर ते करेक्शन्स याच्यामध्ये करता येईल। स्टेट कोड जो आहे तुमचा चुकलेला असू शकेल तर तो स्टेट कोडसुद्धा तुम्ही याच्यामध्ये करेक्शन्स करू शकता। नॅशनॅलिटी, बऱ्याचशा मुलांची नॅशनॅलिटी चुकलेली असू शकते, तर नॅशनॅलिटीसुद्धा तुम्हाला इथं करेक्ट करता येणार आहे। काही मुलांचा असा फोन होता मला की सर आमची डेट ऑफ बर्थ चुकली, म्हणजे मंथ खालीवर झाला, म्हणजे फेब होता एप्रिल झाला, एप्रिल होता मार्च झाला, असे काही फोन मला आलेले होते। तर त्या मुलांसाठीची सूचना की याच्या अनुषंगानं इथे कुठलेही गाईडलाईन नाही आहे, म्हणजे डेट ऑफ बर्थमध्ये तुम्हाला कुठलेही करेक्शन्स करता येणार नाही आहे, या संदर्भात याच्यामध्ये कुठलीही गाईडलाईन नाही आहे। सो ज्या ज्या मुलांचं काही चुका झाल्या असतील तर त्यांनी हे करेक्शन करणं अपेक्षित आहे, कारण याच्यामुळं तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये अडचण येणार नाही। साधारण 23 तारखेपासून, म्हणजे कालपासून तर 30/9/2020 या महिन्याच्या मंथ एंडपर्यंत 30 तारखेपर्यंत तुम्हाला करेक्शन करण्याची सोय उपलब्ध आहे। आणि साधारण 5 वाजेपर्यंत, 30 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत करेक्शन करण्याची सोय आहे आणि रात्री 11:50 तुम्हाला पेमेंट करायची सोय आहे। म्हणजे जिथं तुम्ही काही करेक्शन्स करणार आहात तिथं तुम्हाला पेमेंटची लिंक पण येईल आणि त्या पेमेंटच्या लिंकवर क्लिक करून आपल्याला काही पेमेंट पण करावं लागू शकतं। सो पेमेंट करणंसुद्धा आवश्यक आहे, हे म्हणजे सगळ्या कॅटेगरीसाठी आवश्यक नसेल, परंतु काही कॅटेगरीसाठी मला वाटतं हे पेमेंट करावं लागेल। जे लास्ट टाईम पूर्वी जे करेक्शन्स केलं आहे त्याचा जो अनुभव आहे त्या अनुषंगानं सांगतो। सो सगळ्यांनी हे करेक्शन्स करावेत आणि ज्या ज्या मुलांनी नीट अपियर केली आहे त्यांचा बऱ्यापैकी स्कोर आहे किंवा काहींचा कमी स्कोर असेल परंतु आता रिपीट करायचं नसेल, ॲडमिशन घ्यायचंच आहे, BDS मिळालं तरी चालेल, BMS मिळालं तरी चालेल, तर अशा सगळ्या मुलांनी ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटला अवश्य एकदा भेट द्या। निश्चितपणे आपण तुम्हाला हे जे काय तुमचे स्वप्न आहे ते निश्चितपणे आपण पूर्ण करायला मदत करू शकतो। राहिला प्रश्न, ज्यांना बऱ्यापैकी मार्क्स आलेले, ज्यांना MBBS करायचं होतं, त्यांचं MBBSचं स्वप्न पण या स्कोअरनुसार पूर्ण होऊ शकेल त्यांना मिळालेल्या, तर त्यांनीसुद्धा आमची मदत निश्चित घ्या, जेणेकरून फॉर्म भरताना किंवा ऑप्शन फॉर्म भरताना, कॉलेज चॉईस करताना कुठली मिस्टेक व्हायला नको आणि तुमची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ही सुरळीत पार पडावी, या अनुषंगानं तुम्ही आमची मदत निश्चित घ्या। आपण खूप मेहनत केलेली आहे, खूप कष्ट केलेले आहे, त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये कुठेही आपल्याकडून चूक होणार नाही किंवा हलगर्जीपणा होणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्या। यासाठी आमचा ॲड्रेस आपल्याला मी वारंवार शेअर केलेला आहे, परत पाहिजे तर तेव्हा करेल। ज्यांना इच्छा असेल त्यांनी मला व्हॉट्सअप करा, माझा नंबर आहे 9371550200। धन्यवाद, थँक्यू।